गुरुचरित्र अध्याय 40वा श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः सिद्धमणे नामधारक अपूर्ववर्तले आणिकैका वृक्षदाहला काष्ठशुष्का विचित्रकथा ऐकपा गाणगापुरी असता गुरु आलायक कुष्ठी विप्रु आपस्तंभ गार्ग्यगोत्रु नामतया नरहरि येवोनिया श्री गुरुमूर्तिसि नमन करी भक्तिसि करी स्तोत्र भुवसि करसंपूट जोडूनिया जय जया गुरु मूर्ति ऐकोनियालो तुझी कीर्ति भक्त वत्सला परम ज्योति परम पुरुषा जगद्गुरु आपण जन्मोनी संसारी वृथा जाहलो दगडा परी निंदा करिती बीजवरी कुष्ठी मणोनी स्वामिया वाचिला वेद यजुशाखा निंदा करिती माते लोक ब्राह्मणार्थ न सांगती देखा अंगहीन म्हणोनिया प्रात काळी उठोनी लोक न पाहती आपुले मुख तेणे माते होते दुःख जन्म पुरे आता मज पाप केले आपण बहुत जन्मांतरी असंख्यात त्याने हा भोग भोगित आता नसा हे स्वामिया नाना व्रत नाना तीर्थे इंडोनियालो असंख्याते पूजा केली देवा समस्त माझी व्याधी नवचेची आता दुर्नी निर्धारू आलो स्वामी जगद्गुरु तुझी कृपा न होय जरी प्राण आपुला त्यजीन म्हणोनी निर्वाण मानसी विनवी तसे श्री गुरुसी एको भावे भक्तिसी कृपा बाकी बीजवर म्हणोनी मागुती नमस्कारी नाना परी स्तुती करी लोह परीस पेटी परी तुझे दर्शन मात्रेसी करुणा वचन ऐकोनी भक्तवत्सल श्री गुरु मुनी निरोपदेती कृपा करुणी ऐक शिष्या नामधारका श्री गुरु म्हणती बीजासी पूर्वजन्मी महादोषासी केले होते भुवसी म्हणोनी कुष्ठी झालासी तू आता सांगेन ते करी तुझे पाप जाईल दुरी होशील दिव्य शरीरी एको भावे आचरावे इतुकी अवसरी काष्ठेक औदुंबरी शुष्क होते शेचारी घेऊन आले सर्पणासी तव देखिले श्री गुरुमूर्ती तया विप्रा निरोपदेती एको भावे करोनी चित्ती गेगा काष्ट झडकरी काष्ट गेमोनी संगमासी त्वरित जावे भावेसी संगमनाथ पूर्व दिशी भीमातीरी रोविपा तुआ जावनी संगमात स्नान करुणी यावे त्वरित पूजा करुणी अश्वत्थ पुनरपि जावे स्नानासी हाती धरुणी कलश दोनी आणि उदक तत्क्षणी शुष्क काष्ठा वेळतीनी स्नपन करीगा मनोभावे जया दिवसी काष्ठासी पर्णे येतील सजीवेसी पाप गेले तुझे दोषी अंग तुझे होईल बरवे येणे परी श्री गुरुमूर्ती तया विप्रा निरोपदेती विश्वास झाला तयाचे चित्ती धावत गेला काष्ठा जवळी काष्ठ घेऊनी डोईवरी गेला तो भीमातीरी संगमेश्वरा समोरी रोविता जाहला द्विजवर जेणे रीती श्री गुरुमूर्ती तया विप्रा निरोपदेती आचरी तसे एक चित्ती भक्तिभावे करोनिया येणे परी सात दिवस द्विजय केले उपवास तया काष्ठासी दोन्ही कलश भरोनी घाली वेळोवेळी देखोनी म्हणती सकळही जन तया विप्रा बोलावोन सांगताती विवंचन श्री गुरु निरोप लक्षण म्हणती तू ते काय जाले शुष्क काष्ठ का रोविले या ते संजीवन तुवा योजले मग तू ते काय होय श्री गुरुमूर्ती कृपा सिंधु भक्तजनासे वरदु त्याची कृपासे सद्यु समस्ता ते कृपा करी नसेल निष्कृती तुझी आपापा म्हणोनी देदले काष्ट बापा वाया कष्ट करीसी कापा तू ते श्री गुरुनी निरोपिले ऐकोनी तयांचे वचन विप्रवर करी नमन गुरुवाक्य मज कामधेनु अन्यथा केवी होईल सत्य संकल्प श्री गुरुनाथ त्यांचे वाक्य
सत्य नवे मित्य माझे मने निर्धार सत्य होईल काष्ठ वृक्ष जाण माझे मने निर्धारु असत्य नवे वाक्य गुरु प्राण वेची न सचराचरु गुरु वाक्य मज करणे येणे परी समस्तांसी विप्रसांगे परियेसी सेवा करी भक्तिसी तया शुष्क काष्ठाची एके दिवसी श्री गुरुमूर्तीसी सांगती शिष्य परियेसी स्वामिनी निरोपिले द्विजासी शुष्क काष्ठा भजी म्हणोनी सात दिवस उपवासी सेवा करितो काष्ठासी एको भावे भक्तिसी निर्धार केला गुरुवचनी कीती रीती आमितासी विनविले त्याच्या हितासी वाया कागा कष्टसी मूर्खपणे म्हणोनी विप्रामुते ऐसे म्हणे चाडनाई काष्ठा विणे गुरुवाक्य मद करणे करीला फुला बोल साचा निर्धार करुणी मानसी सेवा करितो काष्ठासी जाहले सात उपवासी उदक मुखे घेत नाही ऐकोनी शिष्याचे वचन निरोप देती श्री गुरु आपण जैसा भाव अंतकरण तैसी सिद्धी पावेल गुरुवाक्य शिष्यासी कारण सर्वथा नवे निर्वाण जैसी भक्ती अंतकरण त्वरितोय परियेसा या कारणे तुम्हासी सांगेन कथा इतिहासी सांगे सूत ऋषेश्वरांसी स्कंद पुराणी परियेसा गुरुभक्तीचा प्रकार पुसती सूतासी ऋषेश्वर सांगे सूत सविस्तर तेची कथा सांगतसे सूत म्हणे ऋषेश्वरांसी गुरुभक्ती असे विशेषी धारावया संसारासी आणिक नाही पदार्थ अयोग्यत्वा ज्ञानवंत म्हणोनी न पहावा अंत गुरुत्रयमूर्ती मनिद्यात सेवा करणे भक्तिभावे दृढ भक्ती असे जयापाशी सर्वधर्म साधती तयासी संदेह न धरावा मानसी एकचित्ते भजावे गुरु नरायसा न म्हणावा त्रयमूर्ती तोची जाणावा गुरु राहाटी न विचारावी म्हणावा तोची ईश्वर येणे परी द्रोणी मनी जे जे भजती श्री गुरुचरणी प्रसन्न होय शूलपाणी तात्कालिक परियेसा मंत्रे तीर्थे द्विजे देवे दैवज्ञे भेजशे गुरौ यादृशी भावना यस्य सिद्धिर्भवति तादृशी मंत्रतीर्थ द्विजस्थानी देवता भक्ति औषध गुणी गुरु सिपाये शिव समानी बाविल्या सारखे फल होय म्हणे सूत ऋषेश्वरांसी गुरु भक्ति म्हणजे असे ऐसी सांगेन साक्ष तुम्हासी अपूर्व एक वर्तले असे पूर्वी पांचाळ नगरांत होता राजा सिंहकेत तयासी होता एक पुत्र नाम तया धनंजय एके दिवसी राजपुत्र गेला पारधी अरण्यांत जेते नसती मनुष्य मात्र उदक वर्जित स्थळासी राजपुत्र तृषाक्रांत हिंड तसे अरण्यांत सवे होता शबरदूत श्रमोनिया परियेसा श्रमोनिया शबरदूत हिंडत होता रानांत देखता झाला अवचित जीर्ण एक शिवालय भिन्नलिंग तया स्थानी पडिले होते मेदिनी शबरे गेतले उचलोनी म्हणे लिंग बरवे असे हाती घेवनी लिंगासी पाहत होता शबर हर्षी राजपुत्र ते संधिसी आला तया जवळीक राजकुमार म्हणे त्यासी भिन्नलिंग ते काय करीसी पडली असती भूमिसी लिंगाकार अनेक शबर म्हणे राजसूता माझे मनी ऐसी आर्ता लिंग पूजा करणे नित्या म्हणोनी घेतले परियेसा ऐकोनी तयाचे वचन राजपुत्र हास्यवदन म्हणे पूजी एको मने लिंग भरवे असे सत्य ऐसे म्हणता राजकुमार तया करी नमस्कार कवणे विधी पूजा करू निरूपावे म्हणतसे स्वामी वावे माते गुरु आपण याती असे शवरू नेणे पूजेचा प्रकारू विस्तारावे म्हणतसे राजपुत्र म्हणे त्यासी न्यावे पाषाणलिंग घरासी पूजा करावी शुचीसी पत्रपुष्पे अर्चोनिया तुम्ही दंपती दोघे जण बनपूर्वक पूजा करणे हे चिलिंग गिरिजा रमणे म्हणोनी मनी निर्धारी पा नाना परी पुष्प जाती आणाव्या तुवा शिवा प्रती
धूप दीप विधान रीति नैवेद्या द्यावे भस्मदान भस्म शेल दे श्मशानी आणावे त्वा प्रतिदिनी द्यावा नैवेद्य सुमनी प्रसादापण भक्षावा आणिक जे जे जेवी आपण तो ही द्यावा नैवेद्य जाण ऐसे असे पूजा विधान म्हणोनी सांगे राजकमरु येणे परी राजकमरु तया शबरा जाहला गुरु विश्वास केला निर्धारु शबरे आपले मनांत संतोषोनी शबर देका नेले लिंग गृहांतिका श्रियेस सांगे कौतुका म्हणे लिंग प्रसन्न जाहले गुरु निरोप जेणे रीति पूजा करी एक चित्ती चिता भस्म अतिप्रीति आणोनी नैवेद्य देतसे क्वचित काळ येणे परी पूजा करी शबर शबरी एके दिवसी तया नगरी चिता भस्म न मिळेची हिंडो निपाये गावो गावी चिता भस्म निमळे काही येणे परी सात गावी हिंडो नियाला तो घरासी चिंता बहु शबरासी पुसता जाला स्त्रियेसी काय करू म्हणे तीसी प्राण आपुला तिजी म्हणे पूजा राहिली लिंगासी भस्म न मिळे नैवेद्यासी हिंडो निहालो दाही दिशी चिता भस्म न मिळेची जैसे गुरुनी निरोपिले तैसे नैवेद्या पाहिजे दिल्ले नाही तरी वृथा झाले शिव पूजन परियेसा गुरुवाक्य जोन करी तो पडे रौरव घोरी त्याते पाप नाही दुरी सदा दरिद्री होय नर त्यासी होय अधोगती नरकी पचे अखंडीती जो श्रवण करी गुरुची भक्ती तोची निस्तरे भवार्णव सकळ शास्त्रे येणे परी बोलता ती वेदचारी ह्या कारणे ऐके शबरी प्राण आपुला त्यजीन ऐकोनी पतीचे वचन बोले शबरी हा सोन चिंता करिता किं कारण चिता भस्म देईन मी मज घालुनी गृहांत अग्नि लावा तुम्ही त्वरित काष्टे असती बहुत दहन होईल आपणासी तेचि भस्म ईश्वरासी उपहारावे तुम्ही हर्षी व्रतभंगन करावा भरवसी संतोष रूपे बोलतसे कधी तरी शरीरासी नाशासे परियेसी ऐसे कार्या कारणासी देह आपुला समर्पिन ऐकोनी स्त्रियेचे वचन शबर झाला के देखिन्न प्राणेश्वरी तुझा प्राण केवी घेऊ म्हणतसे अद्यापि तू पूर्व वयसी रूपे दिससी रती सरसी पुत्रापत्य न देखिलेसी या संसारा येऊनी मन नाही तुझे धाले संसार सुख नाही देखिले तुझे माता पित्याने मज निरविले प्राण पिये रक्षणार्थ चंद्र सूर्य साक्षीसी वरिले वोम्या तुझसी प्राण रक्षणे म्हणून हर्षी घेऊन आलो मंदिरा आता तुझ दहन करिता गणतील पापे असंख्याता स्त्री हत्या महादोषता केवी करू म्हणतसे तू माझी प्राणेश्वरी तू ते मारू मी कवणे परी ऐसा तुष्टेल त्रिपुरारी पुण्य जावो न पापकडे दुःखे तुझी माता पिता माते म्हणती स्त्री गाता अजूनी तुझी लावण्यता दिसतसे प्राणप्रिये नाना व्रते नाना भक्ती या शरीरा लागी करती दहन करू कवणे रीती पापे माते घडतील ऐकोनी पतीचे वचन विनवीतसे ती अंगना कैसे तुम्हासे ज्ञान मिथ्या मोहे बोलतसा शरीर म्हणजे स्वप्नापरी जैसा पेण गंगेवरी नराहे जाणा कधी स्थिरी मरण सत्य परियेसा आमुचे माता पिता जाण तुम्हा दीदले माते दान मी तुमची अर्धांगरा भिन्न भाव कोठे असे मी म्हणजे तुमचा देह मनी विचार करोनी पाये आपुले अर्ध शरीर आहे काय दोष दहन करिता जो उपजे भूमीवरी तो जाणावा नश्य निर्धारी माझे देह साफल्य करी ईश्वरा प्रती पावेल संदेह सोडोनी आपणासी दहन करी वेगेसी आपण होऊनी संतोषी निरोप देते परियेसा ऐसे नाना परी पतीसी बोधिशबरी परियेसी घरांत जाऊनी पतीसी म्हणे अग्निलाभी आता संतोषोनी तो शबर बांधिता झाला घराचे द्वार अग्निलाभिता थोर लागली ज्वाळा धुरंधर
दहन जाहले शबरीसी, भस्म घेतले परियेसी, पूजा करोनी शिवासी, नैवेद्य दिदला अवतारा, पूजा करिता ईश्वरासी, आनंद झाला बहुअसी, त्रियेसी वदिले म्हणोनी ऐसी, स्मरण नाही तयासी, ऐशी भक्ती भावेसी, पूजा केली महेशासी, प्रसाद घेऊनी हस्तेसी, आपुले स्त्रियेस बोलाविले। नित्य पूजा करो न, प्रसाद हाती घेऊन, आपले स्त्रियेसी बोलावून, देतो होता शबरतो, तया दिवशी तेणे परी, आपले स्त्रियेंते पाचारी, कृपा सागर त्रिपुरारी, प्रसन्न जाहला परियेसा, तेची शबरी येऊनी, उभी ठेली हास्यवदनी, घेतला नैवेद्य मागोनी, घेऊनी गेली घरांत, जैसे घर तैसे दिसे, शबर विस्मय करी तसे, म्हणे दहन केले स्त्रिये सरिसे, पुनरपि घर तैसेची, बोलावनी स्त्रियेसी, शबर पूसतसे तियेसी, दहन केले मी तुझसी, पुनरपि केवी आली सजू, शबरी सांगे पतीसी, आठवण आपण आहेसी, अग्नि लाविता घरासी, निद्रिस्त आपण जाहले देखा, माशी ते पीडत, आपण होते निद्रिस्त, तुमचे बोल ऐकत, उठो निआले म्हणतसे, हे होईल ईश्वर करणी, प्रसन्न जाहला शूलपाणी, ऐसे म्हणता तत्क्षणी, निजस्वरूपे उभा ठेला, नमन करीत लोटांगणी, दाहो निलागती दोघे चरणी, प्रसन्न जाहला शूल पाणी मागावर म्हणतसे, असौख्य संसारी राज्य दिदले दुरंदरी, गती जाहली त्यानंतरी कल्पकोटी स्वर्गवास, येणे परी ऋषेश्वरांसी सूत सांगे विस्तारेसी, गुरुवाक्य विश्वास जासी ऐसे फळ होय जाणा, म्हणोनी श्री गुरु शिष्यांसी सांगते झाले परियेसी, विश्वासे करोनी द्विजर्षी शुष्क काष्ट सेवी तसे, जैसा भाव तैसी सिद्धी होईल सत्य त्रिशुद्धी, श्री गुरुनाथ कृपा निधी सहज निघाले संगमासी, जाओनी करती अनुष्ठान पावया येती त्या ब्राह्मणा, देखो नित्याचे अंतःकरण प्रसन्न झाले ते वेळी, हाती होता कमंडळ भरले सदा गंगा जळ, उचलोनिया करकमळे घालिती उदक काष्टासी, तत्क्षणी काष्टासी पल्लवाले परियेसी, औदुंबर वृक्षयसी दिसतसे समस्तांते, जैसा चिंता मणिस्पर्श होता लोखंड होय कांचनता, तैसा श्री गुरु सुधा स्पर्शता, काष्ट झाला वृक्ष देखा, काष्ट दिसे औदुंबर सुदेही झाला तो विप्र, दिसे सुवर्ण देही नर गेले कुष्ट तात काळी, संतोषोनी द्विजवर करी साष्टांग नमस्कार, करी तसे महास्तोत्र श्री गुरुंचे ते वेळी, दुकोटि तेज करुण सिंधु भक्त वत्सले, नंदनात्रि सुनु दत्त इंदिराक्ष श्री गुरुम, गंधमाल्य अक्षदादि वृंद देव वंदितम, वंदयामि नारसिंहं सरस्वतीश पाहि माम, मायपाश अंधकार छाय दूर भास्करम, आयताक्ष पाहि श्रिया वल्लवेश नायकम्, सेव्य भक्त वृंद वर्ध भूय भूय नमाम्यहम्, वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम, चित्त जादि वर्ग षटक मत्त वारणांकुशम, तत्वसार शोभितात्म दत्त श्रिया वल्लभम्, उत्तमावतार भूत कर्तृ भक्त वत्सलम्, वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम्, व्योमराप वायु तेज भूमि कर्तृमीश्वरम्, काम क्रोध मोह रहित सोम सूर्य लोचनम्, कामितार्थ दातृ भक्त कामधेनु श्री गुरुम्, वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम्, पुंडरीक आयताक्ष कुंडलेन्दु तेजसम्, चंड दुरित खंडनार्थ दंडधारि श्री गुरुम्, मंडलीक मौलिमार्तंड भासिताननम्, वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम्, वेदशास्त्र स्तुत्य पाद आदिमूर्ति श्री गुरुम्, नादबिंदु कलातीत कल्म पाद सेव्ययम्,
सेव्य भक्त वृंद वरद भूय भूय नमाम्यहम्। वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम्। अष्टयोग तत्व निष्ठ तुष्ट ज्ञान वारिधिम्। कृष्णावेरुतीरवास पंच नदी संगमम्। कष्ट दैन्य दूरी भक्त तुष्ट काम्य दायकम्। वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम्। नारसिंह सरस्वती नाम अष्टमौक्तिकम्। हारकृत शारदेन गंगाधर आत्मजम्। धारणीक देव दीक्ष गुरु मूर्ति तोषितम्। परमात्मानंद श्रिया पुत्र पौत्र दायकम्। नारसिंह सरस्वतीय अष्टकम् च यः पठेत्। घोर संसार सिंधु तारणाख्य साधनम्। सार ज्ञान दीर्घ आयुरारोग्य दादि संपदम्। चारु वर्ग्य काम्य लाभ वारं वारं यज्जपेत्। स्तोत्र केले येने परी आणिक विनवी परोपरी। मणे देवा श्री हरि कृपा केले स्वामिया। मणोनी मागुती नमस्कारी श्री गुरुनाथ अभय करी। ऊठ विताती अवधारी ज्ञान राशि मणोनिया। समस्त लोक विस्मय करिती श्री गुरुते नमस्कारिति। नाना परिस्तुति करिति भक्ति भावे करुनिया। मग निगाले मठासी समस्त शिष्य द्विजांसरसी। ग्राम लोक आनंदेसी घेऊन येती आरतीया। जाऊनिया मठांत शिष्यांसहित श्री गुरुनाथ। समाराधना असंख्यात जाहली ऐका तयादिनी। तया विप्रा बोलवोनी श्री गुरु म्हणती संतोषोनी। कन्या पुत्र धनगोदनी तुझी संतती वाढेल। तुझे नाम जोगेश्वर म्हणोनी ठेविले निर्धार। समस्त शिष्या मध्ये थोर तुची आमचा भक्त जाण। वेदशास्त्री संपन्न तुझा वंशो वंशी जाण। न करी चिंता म्हणून निरोपदेती तया वेळी। श्री गुरु म्हणती तयासी जावो नियाणी कलत्र पुत्रासी। तुम्ही रावे आम्हा पाशी येचि ग्रामी नांदत। तू ते ओतील तिघे सूत एकाचे नाम योगी ख्यात। आमची सेवा करील बहुत वंशो वंशी माझे दास। म्हणून तया द्विजासी करी मंत्र उपदेशी। विद्या सरस्वती ऐशी मंत्र दिल्ला परियेसा। जैसे श्री गुरुनी निरोपिले तया परी त्यासी जाहले। म्हणून सिद्धे सांगितले नामधारक शिष्यासी। म्हणून सरस्वती गंगाधर सांगे श्री गुरु चरित्र विस्तार। उतरावया पैल पार कथा ऐका एक चित्ते। इति श्री गुरुचरितामृते परम कथा कल्पतरौ। श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे। शुष्क काष्ठ संजीवनम नाम चत्वारिंशत्तमोऽध्यायः। श्री गुरुदत्तात्रेयार्पणम् अस्तु। श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त।